नेहमीप्रमाणे आज आम्ही चाललेलो आहोत एका वेगळ्या ठिकाणी, एका नव्या ठिकाणी, म्हणजेच कोकणला. सोनू कसं वाटतंय आज? कोकणला नाही, एका आयलंड वर जाऊन आहे. एका आयलंड वर जाऊन आहे. आयलंड वर शोधणार आहे, तिथं जाऊन आयलंड शोधायचं. आयलंड शोधायचं. कसं वाटतं शुभम? मजा येते. म्हटलं ते आयलंड शोधायचं. नमस्ते आकाश, कसं वाटतंय? एकदम मस्त आणि फ्रेश वाटतंय. सकाळी सकाळी आमचं चारचा टायमिंग होता, चारचा आणि शेटने आठ आठ. आणि मेन विषय असा आहे, आम्ही चाललोय शूटला. त्याच्यात आमचं यांना रात्री सांगितलं होतं माईक माईक घ्या, यांनी माईक नाही घेतली. यांना सांगितलं गंगावन घ्या, कॅसचं गंगावन नाही घेतलं. रिपीट घरी म्हणजे रिटर्न गेलो परत. म्हणजे म्हणजे मी सांगितलं होतं सगळ्या टीमला, पण टीमने काही ते केलं नाही. म्हणजे टीम मध्ये मीच एकटा त्याच्यात. मित्रांनो, आता आम्ही कुठं असतो विचार करा. अरे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना आहे. मित्रांनो पनवेल मध्ये आलेलो आहोत. पनवेलचं डीमार्ट आहे, डीमार्टला थांबलो. शॉपिंग करायला थांबलेलो, त्याच्यानंतर निघणार आहे कोकणला आयलँड शोधायला. तर मित्रांनो फायनली 6 तासाच्या प्रवासानंतर आम्ही पोहोचलो आहोत कोकणला. हे बघ माझ्या मागे समुद्र. पण नमस्कार मित्रांनो, लोकेशन हंटिंग चालू आहे. कोकणच्या एका बीचवर आलेलो आहे. एक लोकेशन बघू राहिलं शूटिंगसाठी, अजून दोन लोकेशन बघायचे बाकी आहेत. दोन लोकेशन बघून ठरवू की कोणत्या लोकेशनवर शूटिंग करते. मतदान करा. येऊ काय मतदान करा. आमची पार्टी समुद्र पार्टी दिसत काढ बोलतो तर काय येत नाही. तुमचं मोबाईल आहे का? तुमचं कार्यक्रमात मित्र. लोकेशन कसं वाटलं बघा? एकच नंबर लोकेशन आहे आणि या लोकेशनवर काहीतरी विशेष होऊ शकते. आम्ही तुम्हाला शोधायचं आहे आम्हाला. आम्ही तुम्हाला लोकेशनचं नाव व्हिडिओच्या एंडला सांगू. हा नाहीतर तुम्ही येतात डायरेक्ट इथं. नाही नाही, मी सांगितलं सुरुवातीला. सांगितलं एडिट मध्ये कट कर. अरे पण इथं समुद्राच्या जवळ आल्यावर थंड वाटू राहिलं ना थोडं. प्राइम कसं वाटू राहिलं इथं जवळ नंबर. समुद्र म्हणजे पार्टी करायला आलो. भारी नाही वाटणार म्हणजे काय वाटणार? एकदम मस्त लोकेशन आहे मित्रांनो. कोणी असं त्याच्यात भारीच वाटतं. थंड पण वाटू राहिलं, गरम नाही वाटत. थंड थंड वाटत. म्हणजे एवढं थंड आहे का सगळं? हे जंगल आहे जिथं आम्ही शूटिंग करणार आहेत मित्रांनो. इथं आमचे भरपूर शॉट निघणार आहेत.
आहेत. घर कुठे गेली? समोरच घर आहेत, समोर सी बीच व्ह्यू, डायरेक्ट व्ह्यू आहे सीचा. घरातून उठल्या उठल्या डायरेक्ट समुद्रावर जायचं, आंघोळ करायची. काय भारी विषय आहे. एसटी पण येते इथं समोर बघा. महाराष्ट्रात एवढं भारी आहे बघा ना समोर. माणसं काय भारी घेऊन राहिले. बीचवर फिरलो दादा आणि स्टेसाठी आलो. स्टेसाठी आलो आहोत इथे. इथे लोकल जे लोक जे आहेत माणसं, इथलचे रहिवासी जे लोक आहेत, आम्ही त्यांच्याकडे स्टेसाठी आलो. हां म्हणजे जे फ्रेश हो. हां आणि त्याच्यानंतर परत व्हिडिओ काढू. खूप मजा आली. सगळं आज रिसर्च केली भरपूर आणि बरेच बीच फिरलो. म्हणजे 4-5 बीच फिरलो. आयलँडवर शूटिंग आहे आज, म्हणजे उद्या शूटिंग आहे आयलँडवर. आणि आता जरा आराम करतो. नमस्ते मित्रांनो, आज शूटिंगचा पहिला दिवस आहे आणि आम्ही रूम बसून आता इथं जवळच समुद्र आहे आणि आम्ही एक प्रायव्हेट बीच जो आहे तो बुक केलेला आहे. तिथं जाऊन आता शूटिंग करायची. मजा येणार आहे आणि रिस्क घेणं गरजेचं असतं दरवेळेस. नगरहून कोकणात आलोत, जवळजवळ 300-400 किलोमीटर. मग सोनू कसं वाटतंय? भारी वाटतोय. सकाळी सकाळी एकदम फ्रेश. बीचवर भरपूर गर्दी आहे. बीचवर काल कोण नव्हतं. सकाळ सकाळी दुपारी गर्दी कमी होईल जरा मला वाटतं. अरा बाप रे बाप, काय कट कुठं हल्लेत राव गाडीनी. आयला कोणची गाडी काय माहिती हो. अरे कशाला वळण आणायचं, एवढा भोगीर पण करायचे काय करायचे. कसं वाटतंय नजारा? हे बघा मित्रांनो, आकाशचे हाल. कसं वाटतंय आकाश? मित्रांनो आता दुपारची शूटिंग झाली आणि आता आम्ही चाललो तर जेवण करायला हॉटेलवर. कॅमेराची पण चार्जिंग संपली होती, त्याला पण चार्जिंग करायची आणि माईकची पण चार्जिंग करायची. लेकिन ये साला कर क्या रहा है यहाँ पे? कोकणामधला हा तिसरा दिवस आहे आणि तेच कपडे. हा आणि सगळं तेच. त्या सगळं तेच ट्रेपरीच ती ना. मस्त नाश्ता झालाय. काल जरा जास्त हाल झाली त्याच्यामुळे आज प्लॅनिंग नाही आलेलं. काल डायरेक्ट आम्ही तिथून बीचहून 4 किलोमीटर दुसऱ्या बीचवर चलत चलत आलो होतो. आजच्या दिवसभराची यांची एनर्जी. यांची दिवसभराची एनर्जी पहिल्या 4 किलोमीटर मध्येच संपली. त्याच्यानंतर याला अख्खा दिवसभर आम्ही वाढलाय. सोपं खेळ नाही. सोपं खेळ नाही खरंच. मित्रांनो या आयलंडवर खरंच अडकल्यासारखं झालंय. आज रात्री आम्ही घरी पण जाणार नाही, त्याच्यामुळं आम्ही राहायची सोय केली इथं. हे बघा कॅम्प पण बांधलाय. आज रात्री इथंच काढणार आहे आम्ही. किस्सा असा झाला की आम्हाला एक माशाचा शॉट होता आणि आम्ही काय केलं, रात्रीचं मासे घेऊन ठेवले आणि काय केलं की मासे फ्रीजमध्ये ठेवायचे, तर आम्ही मासे ठेवलेच नाही फ्रीजमध्ये, डायरेक्ट असंच उघड्यावरच ठेवले. सकाळपर्यंत त्या माशाचं आणि त्या खेकड्याचं अख्खं पाणी पाणी झालं होतं आणि इतका घाण वास येत होता त्याच्यातून, इतका घाण की डायरेक्ट आम्हाला उलट्या झाल्या. शूटमध्ये अशा गोष्टी लय होत असतात पण हे नवीन होतं आमच्यासाठी. तर मित्रांनो फायनली शूटिंग संपलंय. खूप मजा आली. खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ येणार आहे खरंच, तुम्हाला आवडेल. सोनू इथं सोनू असलाय, कसं वाटतंय? नाईटचं शेड्यूल होतं, आत्ताच आवरलंय.
शरीराला फुल घाण लागलेली आहे, त्याचं दाखव तो काय करू राहिला काय करू राहिला झालं ना शूट हे कपडे खराब झाले ते हे करीत होतो. तर हा मेन म्हणजे जर कोणी व्हिडिओ पाहिला नसेल आमचा यो आत्ताचा, आता नाव काय एक्झॅक्टली माहीत नाही ठरवलं नाही, पण जर नसेल पाहिलं तर आपल्या मेन चॅनलवर जाऊन पहा, लगेच जाऊन पहा. विशेष खतरनाक केलेला यावेळेस म्हणजे विषय खोले, जाऊन नक्की पहा आणि लाईक करा, कमेंट करा, शेअर करा त्या व्हिडिओला कसा वाटला त्या कमेंट करा तिकडं कळालं के. खूप मजा आली शूटमध्ये, खरंच एन्जॉय केला. आणि तुम्हाला जर कधी ट्रिप काढायची असेल गोव्याला जाण्यापेक्षा कोकणला या.